नमस्कार मित्रांनो मी शंभूराज खमकर तुमच्या या हक्काच्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण पुन्हा निपटी आणि बँक निफ्टीची चर्चा करणार आहे निपटी आणि बँक निफ्टीचा पोस्ट मार्केट रिपोर्ट काय उद्याचा काय अंदाज होऊ शकतो आणि काही स्टॉक्स याच्यावर आपण चर्चा करणार आहे ऍक्च्युली आपण काल चर्चा केली होती त्यामुळे असं वाटत होतं की कालचा जो टेक्निकल्स बनत होता तो पूर्णपणे बुलिश होता निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये तो नॉर्मली रेंज बॉन्डमध्ये अजूनही खेळतोय आणि आजच्या कंडिशनवरून हो असं दिसतंय की निफ्टीवर आणि बँक निफ्टीवर जो गुजरात इलेक्शन तसेच आर बी आय पॉलिसी ह्या दोन्हीच एक बर्डन आहे ओके त्यामुळे आजची मुवमेंट पाहिली की आपल्याला सकाळी वाटलं होतं की पुट साईडला मुवमेंट मिळेल थोडी मुवमेंट मिळालीही आणि त्यानंतर पुन्हा रिव्हर्स फिरला आणि दोन्ही साईडला त्यांनी लोकांना ट्रॅप केलं ओके okay. आता बघूया की ऍक्च्युली उद्याच्या कंडिशन्सला आपल्याला काय वाटतं याच्यामध्ये तर सर्वप्रथम आपण थोडं निपटीकडे येऊ नेहमीप्रमाणे तर काल निपटीमध्ये इथं एक हॅमर बनला होता तर नॉर्मली ठीक आहे आपल्याला वाटत होतं की याच्यामध्ये की तो काय होईल इथून बॅक घेऊ शकतो अगदी जर तुम्हाला मी असं झूम करून दाखवायचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात ठेवा याच्यामध्ये ओके सगळ्यांना इथे दिसेल की नॉर्मली कालचा हॅमर आणि आज त्याने कालचा लो ब्रेक करून क्लोजिंग नाही दिलं नॉर्मली त्याने लो ब्रेक केला असता तर तो खाली आला असता तर आत्ताच्या कंडिशनला मार्केट अठरा हजार सहाशे हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे डाउन करून ठेवा उद्यासाठी अठरा हजार सहाशे ही एक स्ट्रॉंग सपोर्ट राहील साठी आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट अठरा हजार आठशे हा एक रेजिस्टन्स लेव्हल आहे लक्षात ठेवा ह्या दोन मध्येच निफ्टी सध्या टाइमपास करतीये लक्षात ठेवा कारण सगळ्यात मेन गोष्ट काय अजून आपण बिअरिश मोठ्या प्रमाणात काही नाहीये तर निफ्टीने अजून ट्रेंडलाईन ब्रेकआउट नाही दिलेला आपल्याला आता कसं बघायचं तर चला आपण इथे चेक करूया निफ्टीमध्ये ओके इथे जर तुम्ही एक ऑब्झर्व्ह केलं निफ्टीमध्ये तर एक छान ट्रेंडलाईन आपण ड्रॉ करू इथे ओके आता इथे जर एक ऑब्झर्व्ह केलं तुम्ही तर निफ्टीमध्ये नॉर्मली अजून पण एक सपोर्टवरच आहे आज जो नॉर्मली लाईन थोडी प्लस मायनस ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही आहे परंतु तो त्याला सपोर्ट घेतो आहे अजूनही इन केस उद्या एखादी न्यूज मार्केटमध्ये येऊन दडतली आहे आणि तो स्ट्रॉंग बियरीश कॅन्डल बनवतोय तर नक्कीच तिथून आपल्याला जोरदार सेलिंग प्रेशर आणखीन पाहायला मिळू शकतं कारण कालचं क्लोजिंग आणि आजचं क्लोजिंग हे खूप रिस्की वाटतय पुढच्या दिवसासाठी उद्या हे बर्डन राहील मार्केटवर उद्या मार्केट पुन्हा एकदा जास्त टाइमपास करायच्या मूडमध्ये राहील ओके चला याच्यानंतर आपण जाऊया पुढं आपण याच्यामध्ये बघायचंय की कॅन्डल छोट्या टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय दाखवतोय तो चेक करूया आपण ओके याच्यामध्ये बघा छोटी टाइम फ्रेम आपण जी बघतोय याच्यामध्ये फाय मिनिट्स आहे किंवा अगदी जे आपले मित्र इंट्राडे करतात त्यांच्यासाठी पंधरा मिनिटामध्ये बघूया पंधरा मिनिटामध्ये बघा तो नॉर्मली खालच्या लेवलला अठरा सहाशेलाच कन्सॉलिडेट होतोय ओके याचा अर्थ हा इथून एक छोटा बाउन्स घेऊ शकतो आणि सेम अठरा सहाशेच्या खाली क्लोजिंग इम्पॉर्टंट आहे जर मला सेल करायचा असेल तर तरच मी खालच्या साईडचा विचार करेल ओके ही गोष्ट लक्षात ठेवा आता मी येतो बँक निफ्टीकडे थोडं बँक निफ्टीमध्ये काय दिसतंय आपण पाहण्याचा प्रयत्न करू या बँक निफ्टीच्या चार्टवर जाऊया आपण याच्यामध्ये ओके okay, तर आता हा बघा बँक निफ्टीचा चार्ट इथे ओपन केलेला आहे सेम कंडिशन झालेली आहे मित्रांनो बँक निफ्टीच्या चार्टमध्ये पण इथे बघा आपण बँक निफ्टीला थोडा आणखी झूम करूया ओके okay, इथे जर झूम केला तर काय दिसतंय बघा की याच्यामध्ये बघा काल हॅमर बनवला आज पुन्हा त्याने डोजी बनवलेला आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे क्लोजिंग परत खाली आलेला आहे आणि काल आपण एक चर्चा केली होती की एक बॉक्स बनतोय निफ्टीमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केला असेल सगळ्यांनी तर इथे बघा एका लाईनमध्येच तो ट्रेड करतोय ओके अगदी ही लेवल लक्षात ठेवा येते ओके खालच्या लेवल्सला तुम्हाला जास्त टेन्शन नाही येणार परंतु मला असं वाटतंय की तो हा बॉक्सच्या बाहेर जाणं गरजेचं आहे याच्या खाली याच्यावर हा टॉपच्या वर जातोय तर तेजी याच्या खाली येतोय तर जोरदार सेलिंग अपेक्षित आहे कारण एक, एक गोष्ट तुम्ही जर ऑब्झर्व केली असेल तर तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये मी की हा बघा एक छान ट्रेंड मध्ये येतो ट्रेंड लाईन खूप महत्वाची असते याच्यामध्ये तुम्हाला याच्या आधी आपण शिकलोय तर थोडं लक्ष राहू द्या सेलिंग प्रेशर जनरेट होताना वाढतो आणि असंही बँक निफ्टी रेंज बाउंड झोनमध्ये छोटे छोटे टार्गेट्सच मिळतील पंधरा मिनिटात जर मी याचा विचार करायला गेलो तर नॉर्मली मला असं दिसतंय की तो पुन्हा एक खालच्या दिशेने येताना दिसतोय हा टॉप जो बॉटम आहे तो बॉटमच्या दिशेने मला वाटतंय तो बेचाळीस नऊशे पन्नास ही जी लेवल आहे त्या दिशेने तो येण्याचा प्रयत्न करतोय असं एकंदरीत आत्ताच्या त्याच्या प्रवासावरून दिसतंय ओके तर मित्रांनो हे निपटी आणि बँक निफ्टी झालं थोडक्यात काय सांगेल की उद्या पण मार्केट टाइमपास करेल आरबीआयची पॉलिसी ती मीटमध्ये रेपो रेट वाढले तर मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर येऊ शकतं ही गोष्ट लक्षात ठेवा सेलिंगचे चान्सेस जास्त आहेत येण्याचे ओके अजून कन्फर्मेशन नाहीये ओके आता मी तुम्हाला काही स्टॉक्स सांगतो त्या स्टॉक्सवर आपण चर्चा करूया हे कुठलाही खरेदी विक्रीचा सल्ला नसेल तुमच्या स्टडीसाठी मी देतोय तुम्ही ऑब्झर्व करा आणि त्यानुसार ट्रेड घेऊ शकता आता मित्रांनो याच्यामध्ये मी पहिला स्टॉक आपण घेऊया ग्रासिम इंडस्ट्रीज ओके okay? आता इथे बघा ग्रासिमचा हा मी चार्ट ओपन केलेला आहे ग्रासिम मला का चांगला वाटला याच्यामध्ये याचंही विथ रिझन मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेल ते ओके okay, थोडं ड्रॉ करून दाखवतो काहीतरी तुम्हाला ही इंटरेस्ट येईल थोडं ड्रॉइंग करायला बरं वाटतं okay, हे ओके इथे बघा एक छानपैकी असा ब्रेकआउटच्या तयारीत आहे असं मला दिसतंय तर तुम्ही लक्ष ठेवा थोडं ग्रासिमवर तर नॉर्मली तुम्हाला ग्रासिम मध्ये दिसेल अठराशे अठ्ठावीसची प्राईज आहे आजची जी आहे ती तर नॉर्मली इथून दहा पंधरा टक्के तो देईल फक्त उद्याचा ओपनिंग इम्पॉर्टंट राहील याच्यामध्ये आणि हा स्टॉक्स तुमच्यासाठी वॉश लिस्टमध्ये ठेवणं गरजेचं आहे उद्या ग्रासिम इंडस्ट्रीज ब्रेकआउटच्या जोरदार तयारीत आहे या ओके याच्यानंतर ना आणखीन काही स्टॉक्स देतो तुम्हाला याच्यामध्ये मी चला पुढचा स्टॉक आपण घेऊया ओके okay? ग्रासिम ना आपल्याला बालाजी अमाइन्स हा एक स्टॉक आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्या पुढचा आपण बघूया कुठला दिसतोय तो ओके okay? okay. ओके ठीक आहे त्याच्या पुढचा आहे ट्रेंड ओके okay. ट्रेंडमध्ये जर तुम्ही इथे पाहायला गेला तर ट्रेंड पण एका लेवलला कॉन्सॉलिडेट होतोय आणि मागील काही दिवसापासून एक चांगली रॅली देतोय तो ओके okay. आणि ट्रेंडचा जर इथे विचार करायला गेलं तर थोडा आणखी झूम करू आपण याला ओके इथे बघा छान एक सपोर्ट लेवलला चाललाय आणि मला वाटतं तो इथपर्यंत एक इथून बाउन्सबॅक घेईल चौदाशे अष्ट्यात्तर म्हणजे चौदाशे ऐंशीची ची एक लेवल पकडून चाला चौदाशे ऐंशी ते पंच्याऐंशीच्या वर जर तुम्ही विचार करताय तर पुढे तुम्हाला साठ सत्तर रुपये तो आरामात दाखवू शकतो येणाऱ्या रॅलीमध्ये ओके तर हा नोट डाऊन करून ठेवा ट्रेंड लिमिटेड ट्रेंड नंतर ना पुढचा स्टॉक मी काढले ना याच्यामध्ये आयनॉक्स लेझरचा ओके तर याच्यामध्ये बघा काय दिसतंय आपल्याला ओके थोडा बघा याच्यामध्ये हाही एका कन्सॉलिडेशन झोनमधून बाहेर पडून थोडा ब्रेकआउटच्या तयारीत आहे पाचशे चौसष्ट ही लेवल आहे याची आजची क्लोजिंगची तर पाचशे सत्तरच्या वर उद्या भेटतोय तर हा पण एक रॅली याच्यामध्ये दाखवू शकतो असं मला वाटतंय थोडं सेलिंग प्रेशर आहे परंतु इथून पाचशे ऐंशी ते पाचशे नव्वद या लेवलपर्यंत तो जाऊ शकतो ओके ना पुढचा स्टॉक जो आहे तो मला इथे मिळतोय बालाजी आम्हा सेलिंग साईडला लक्षात ला। ठेवा ऑलरेडी तीन स्टॉक आपण साठी बघतोय एक स्टॉक आपल्याला इथे सेलिंगसाठी मिळतोय अठ्ठावीसशे नव्याण्णव ही लेवल दिसते जर तुम्ही याला ऑब्झर्व्ह केला असेल के व्यवस्थित तर मला हा थोडा एका छान सपोर्ट वर दिसतोय लक्षात ठेवा सपोर्ट वर आहे लक्षात ठेवा याचा पॉइंट देतो मी तुम्हाला याच्यामध्ये काय लक्ष ठेवलं पाहिजे तुम्हाला याच्यामध्ये तर अठ्ठावीसशे नव्याण्णव म्हणजे एकोणतीसशेची प्राइस आहे त्याच्यामध्ये तर नॉर्मली अठ्ठावीसशे ऐंशीच्या खाली तुम्ही याच्यामध्ये सेलिंगचा विचार करू शकता ओके तर मित्रांनो हा होता आजचा मार्केट अपडेट निफ्टी आणि बँक निफ्टीचा नक्कीच जर तुम्ही एन्जॉय करताय तर खाली येस अशी कमेंट करा म्हणजे नो मकर मलाही वाटेल आणि या व्यतिरिक्त तुम्हाला काय हवं आहे माझ्याकडून कुठला विषय कुठला टॉपिक तेही तुम्ही कमेंटमध्ये कळू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद